नमस्कार समर्थ फार्मसी अपला आच्चा आपन, कैंडी रहोत, या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅन्डीड डस्टिंग पावडर चे या मेडिसिनची माहिती देणार आहोत यामध्ये आपण कॅन्डीड डस्टिंग पावडरचे कंपोजिशन या पावडरची उपयोग तसेच या पावडरचा वापर कशाप्रकारे करायचा हे पावडर वापरते वेळेस कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दे देणार आहे माहिती खूप महत्त्वाची आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माहितीला सुरुवात करू मित्रांनो कॅन्डी डस्टिंग पावडर हे ग्लेनमार्क फार्मास्युटिकल लिमिटेड या नामांकित कंपनीचा ब्रँड आहे हे पावडर मार्केटमध्ये एकशे वीस ग्राम साठ ग्राम अडीचशे ग्राम अशा प्रकारच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे आता आपण कँडी डस्टिंग पावडरचे कॉम्पोजिशन पाहू या पावडरमध्ये क्लोट्रायमाझोल वन पर्सेंट वेट बाय वेट हा ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे हा एक ब्रॉडस्पेक्टम अँटीफंगल ड्रग आहे हा ड्रग फंगल इन्फेक्शन कमी करतो आता आपण कँडी डस्टिंग पावडरचे उपयोग पाहू या पावडरचा उपयोग स्किन रॅशेस म्हणजेच उन्हाळ्यामध्ये गरमीमुळे व घामामुळे आपल्या आप पाठीवरती मानेवरती शोल्डरवरती लाल पुरळ येतात आपण त्याला आपल्या भाषेमध्ये घामळ्या असं सुद्धा म्हणतो हे कमी करण्यासाठी या पावडरचा उपयोग होतो कारण ते एक फंगल इन्फेक्शन असतं तसेच या पावडरचा उपयोग आपल्या बॉडीच्या इंटिमेट पार्टच्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन होऊन इरिटेशन व इचिंग होणे ते कमी करण्यासाठी या पावडरचा उपयोग होतो यामध्ये आपले अंडर आर्म्स असतील तसेच आपली वेस्ट लाईन असेल किंवा इनबिट्वीन थाय असेल या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झाल्यास नंतर खूप प्रमाणामध्ये इचिंग होते व इरिटेशन होते हे कमी करण्यासाठी या पावडरचा उपयोग होतो तसेच पावसाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच जणांना जास्त वेळ पाय पाण्यामध्ये असल्यामुळे चिकल्या होतात त्याला आपण दोन बोटाच्यामध्ये व्हाईट व्हाईट कलरचे इफे एक प्रकारचे फंगल इन्फेक्शन होते तर तशा प्रकारचे इन्फेक्शनसुद्धा कमी करण्यासाठी या पावडरचा उपयोग होतो आता आपण पाहू या पावडरचा वापर कशाप्रकारे करायचा मित्रांनो तुमच्या शरीराचा बॉडीचा जो इन्फेक्टेड पार्ट आहे ज्या ठिकाणी तुम्हाला इचिंग होते इरिटेशन होते तो पार्ट आंघोळ केल्यानंतर व्यवस्थित ड्राय करून घ्या आणि त्यानंतर हे पावडर त्यावरती डस्ट करून हळवारपणे पसरवून घ्या त्यानंतर आपले हात व्यवस्थित धुवून घ्या आता आपण हे पावडर वापरते वेळेस कुठल्या प्रकारची काळजी घ्यायची याविषयी पाहू मित्रांनो हे पावडर वापरते वेळेस हे, हे पावडर आपल्या डोळ्यामध्ये नाकामध्ये तोंडामध्ये जाणार नाही याची काळजी घ्या कारण हे एक अँटीफंगल ड्रग आहे तसेच हे पावडर आपल्या लहान मुलांपासून दूर ठेवा किंवा ॲक्सिडेंटल मुलं हे पावडर इन्हेल करू शकतात खाऊ शकतात अशा प्रकारचे इन्सिडेंट होऊ शकतात तर कृपया हे पावर डर लहान मुलांना खेळण्यासाठी किंवा हँडल करण्यासाठी देऊ नका व्हिडिओमध्ये मा दे दिलेली माहिती जर आवडली असेल तर समर्थ फार्मसी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र